कारण मी अशी लोक पाहिलेत, आता प्रेग्नन्सीचे 5 महिने झाले, आता तिला गर्भपात करायचंय, पण त्याचवेळी कुठल्या तरी प्रकारचा सर्वसामान्य नियम असला पाहिजे की एवढ्या वेळेच्या आत ते घडलं पाहिजे. हे काही हे विरुद्ध ते याबद्दल नाही आहे. जीवन हाताळण्याच्या आणखी मानवतावादी पद्धतीची नक्कीच गरज आहे. हार्टबीट कायदा असं म्हणतो, कुठलीही स्त्री जी हृदयाचे ठोके असलेल्या कशालाही मारते किंवा गर्भपात करते तिला लगेच गुन्हेगार ठरवलं जातं. आणि अमेरिकेसारख्या विकसित देशामध्येही हा कायदा आहे. आणि साहजिकच अशा काही केस असतात जिथे आपण पाहतो की रेपमुळे झालेली प्रेग्नन्सी, लहान मुलींमधील प्रेग्नन्सी आणि ज्या प्रेग्नन्सीमध्ये गर्भाच्या बाबतीत काही समस्या असतात तर त्यांना तरीही ते मूल ठेवण्यासाठी जबरदस्ती केली जाते. तर तुम्हाला हे बरोबर वाटतं का की एखादा कायदा एखाद्या स्त्रीच्या तिच्या गर्भावर असणारा हक्क काढून घेतो? हे पहा, मी काही अशा प्रकारच्या कायद्याचं समर्थन करत नाही, ठीक आहे, पण त्याचवेळी मला तुम्ही ह्याकडे जरा विस्तृत दृष्टीने पाहायला हवं आहे. ह्या देशामध्ये अशी अनेक लोक आहेत ज्यांनी स्वतःच्या मुलीला मारून टाकले. मी मुलींना म्हणतोय कारण ते मुलींसोबत जास्त होतं, मुलांसोबत सुद्धा होतं. कारण वडिलांना वाटतं की शेवटी तू माझं मूल आहेस, जर तू मला हवं तसं वागली नाहीस तर मी तुला मारून टाकीन. असं घडलंय की नाही? एक किंवा दोन नाही, हे बऱ्यापैकी मोठ्या संख्येत झालंय. आणि त्या संख्येकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही एवढ्या संख्येत ते घडलंय. तर हा अधिकार येतो कुठून? कारण माझ्यामुळे तुझा जन्म झालाय, म्हणून मला तू जे करायला हवंस तेच तू केलं पाहिजेस, म्हणून मी तुझा जीव घेईन. तर त्याचप्रमाणे हा माझा गर्भ आहे, मी मला हवं ते करीन, हे चालणार नाही. त्याचवेळी एका स्त्रीला हे स्वातंत्र्य आहे की ती तिला हवं ते करू शकते, पण तिला हवं ते याचा अर्थ असा नाही की तुम्ही ते बेजबाबदारपणाच्या कुठल्याही पातळीपर्यंत नेऊ शकता. तर मी म्हणेन 5, 6, 10, 12 किंवा 14 आठवड्यांच्या काळात तुम्हाला नको असेल तर तुम्ही गर्भपात करू शकता, पण त्या मुलाला वाढू देणं, मी अशा केसेस पाहिल्या आहेत. मी खास करून हे बोलतोय कारण मी अशी लोकं पाहिलेत, त्यांचे बॉयफ्रेंड आहेत आणि ते प्रेग्नेंट झाले, आता प्रेग्नन्सीचे 5 महिने झालेत. ही घटना खरोखर माझ्यासमोर आली आहे काही महिन्यांपूर्वी. आणि बॉयफ्रेंड सोडून गेला, काहीतरी भांडण झालं त्यांच्यात आणि तो निघून गेला, आता तिला गर्भपात करायचं आहे. हे काही योग्य नाही, तुम्ही असं नाही करू शकत. जर ते रेपमुळे घडलं असेल तर हे टाळता येऊ शकतं, नाही का? जर ते इतर कुठल्या गोष्टीमुळे झालं असेल तर तुम्ही ते टाळू शकता. मला वाटतं की काही ठराविक आठवड्यांची संख्या आपण निश्चित करू शकतो. माझ्या समजुतीनुसार मला वाटतं की 48 दिवसांच्या आधी जर हे घडलं तर उत्तम, पण कधी कधी कुठल्या स्त्रीला कदाचित कळणार नाही की ती प्रेग्नंट आहे, म्हणून 10 आठवडे, 12 आठवडे, 14 आठवड्यांची वेळ देऊ. तुम्ही 25-30 आठवडे होऊन गेल्यावर मग तो गर्भ मारू शकत नाही. हे काही चांगलं नाही, कारण तो जिवंत आहे, ते जिवंत जीवन आहे. तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की या धरतीवरच्या सर्व प्राण्यांमध्ये एक गर्भ जीवन म्हणून सर्वात असहाय्य जीवन असतं, हो ना? अगदी एखादं बाळसुद्धा, 2 वर्षांचं बाळ, जर तुम्ही त्याला दुखवायचा प्रयत्न केला तर तो चावेल, काहीतरी करेल, त्याच्याकडे बचाव करायला काहीतरी असतं. एक गर्भ म्हणजे तो पूर्णपणे तुमच्या आश्रयात आहे. तुम्ही त्याला अत्यंत करुणाभावाने हाताळलं पाहिजे. तुमच्या गैरसोयीमुळे तुम्ही तुम्हाला हवं ते करू शकत नाही. त्याचवेळी इतर कोणी ते ठरवू शकतं का? नाही, त्या स्त्रीने हे ठरवलं पाहिजे, याबद्दल वेगळं मत असू शकत नाही. पण त्याचवेळी कुठल्या तरी प्रकारचा सर्वसामान्य नियम असला पाहिजे की एवढ्या वेळेच्या आत ते घडलं पाहिजे. ते मूल आणखी वाढल्यानंतर असे पुरेसे अभ्यास आहेत जे म्हणतात की त्या मुलाला अगदी भावनासुद्धा असतात त्याच्या आईप्रती. तुम्ही भावना असलेल्या जीवाला नाही मारू शकत, नाही का? त्याचा अर्थ काहीतरी वेगळाच होतो. तर मला वाटतं की दोन्हीही बाजू टोकाच्या भूमिका घेत आहेत, हीच समस्या आहे. तर यासाठीच्या जरा आणखी व्यवहारी आणि मानवतावादी उपायाकडे पाहूया. तुम्ही कशाच्या बाजूने किंवा विरोधात का जाता हा जीवनाचा प्रश्न आहे, नाही का? आपण या जीवनाला कसं हाताळणार आहोत, योग्य प्रकारचा मान देऊन कसं हाताळणार आहोत, हे घडत आलेलं आहे. काल का परवाच अशी काहीतरी माहिती आली होती ज्यामध्ये म्हणत होते की देशातल्या स्त्री पुरुषांच्या संख्या प्रमाणामध्ये सुधारणा आहे. अभिनंदन. But at the same time, why was it down? पण त्याचवेळी ते खाली का गेलं होतं? ज्या मुली जन्माला आल्या होत्या
कारण ते काही सोनोग्राम किंवा हे ते काढायला गेले नाही. मूल जन्माला आलं आणि ती मुलगी होती. साधी गोष्ट जी खेडेगावांमध्ये केली जाते ती म्हणजे ते फक्त तांदळाचे बारीक दाणे घेतात आणि बाळाच्या तोंडात टाकतात. ते आज जाऊन कुठेतरी अडकतं आणि ते बाळ मरतं एका भयंकर पद्धतीने, फक्त ती मुलगी आहे म्हणून. तर आता जर मला ते मूल 5-6 महिन्यात मारून टाकता येत असेल तर 10 महिन्यात का नाही बाहेर आल्यानंतर? मी म्हणतोय हा तर्क पुढे नेला जाईल. तुम्ही काळजी घेतली पाहिजे कुठल्या गोष्टीसाठी भांडण्याआधी, कारण आपण आज जे करतोय त्याचा काय परिणाम होईल उद्या, कुठल्या टोकापर्यंत लोक ते घेऊन जातील याचा विचार केला पाहिजे. कारण मी ज्याबद्दल बोलतोय ती काही दुर्मिळ घटना नाही आहे. फार कमी जण पकडले जातात, हजारोंना मारलं गेलंय. कारण 5 दिवसांचं मूल जर ते मेलं तर लोकांना वाटतं की त्या बाळाला काहीतरी झालं असेल. बालमृत्यू आहे तो. बालमृत्यूमधल्या कितीतरी घटना खरं तर खून आहेत, कुणालाच माहीत नाही. ठीक आहे, तर आपण कशासाठी भांडतोय याबद्दल आपण काळजी घेतली पाहिजे. हे काही हे विरुद्ध ते याबद्दल नाही आहे. जीवन हाताळण्याच्या आणखी मानवतावादी पद्धतीची नक्कीच गरज आहे.